नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. तर बघा, इथे आपल्याला एक फाईल डाउनलोड करायची आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे आणि ही फाईल शक्यतोवर कम्प्युटरमध्ये उघडते, पी सीवर उघडते. मोबाईलमध्ये आपण पाहतो की नोकियाचा जर मोबाईल असला तर त्यामध्ये उघडते. तर इथे आपल्याला 1/1/2016 जर विकल्प द्यायचा असला तर तो आपण कसा द्यायचा आणि त्यामध्ये कोणकोणती खबरदारी आपल्याला घ्यायची आहे इथे मी आपल्याला सांगतो आहे. तर पहिल्याच ऑप्शनमध्ये इथे आपल्याला डाटा फिलअप करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण डाटा फिलअप केला, नाव वगैरे, अधिकाऱ्याचे नाव, पदनाम आहे, कार्यालयाचा पत्ता आणि हे सर्व टाकायचं आहे. तर अशा प्रकारे इथे वेतनाचा पे बँड आणि ग्रेट पे इथे ऑप्शन येईल. हे आपल्याला घ्यायचं आहे, स्वतःचा टाकायचं आहे. मी 1/1/2016 रोजीचे बेसिक इथे घेतले आणि ग्रेट पे इथे खालच्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि एसेटमध्ये लेवल 11 ही इथे पोस्टिंग झालेली आहे, म्हणजे मी येणार आहे. त्यानंतर HRA इथे आपण 10% घेऊ 6व्या वेतनातला आणि 7व्या वेतनामध्ये इथे आपल्याला 28% HRA. त्यानंतर CLA असेल तर टाका, नाही तर 0 केलं तरी चालेल. त्यानंतर GIS असेल तर टाका, नाही तर 0, इथे आपण 0 घेऊया. त्यानंतर DCPS एम्प्लॉई असेल तर यस करा, नो करा, काय जे असेल ते यस नो आहे. जिथे मी नो केलेलं आहे TA घेतला 400 रुपये आणि बाकीचेही अलाउन्स असतील तर ते टाका. तर इथे मी सांगू इच्छितो की तुम्हाला जे कर्मचारी 1/1/2016 अगोदर लागलेले आहेत, ज्यांची पोस्टिंग झालेली आहे, जे नोकरीवर रुजू आहेत 1/1/2016 अगोदर, तर त्यांनी 1/1/2016 विकल्प इथे द्यायचा आहे, हे ध्यानात घ्या. आणि जे 1/1/2016 नंतर लागलेले असतील तर त्यांनी कोणता विकल्प द्यायचा त्याचा व्हिडिओ मी बनवणारच आहे, याच्यानंतर तोच व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा, इथे आपल्याला सर्व डाटा फिलअप करायचा आहे. पहिलंच ऑप्शन आहे याच्यामध्ये. आणि फिलअप केल्यानंतर जे जोडपत्र आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपली ॲटोमॅटिक येऊन जाईल. जोडपत्र इथे दिसतच आहे. तर बघा, इथे सर्व आलेलं आहे, नाव आलेलं आहे. आणि स्थानापन्न असेल नसेल तर कायम असेल तर कायम टाका. हे डिफॉल्ट स्थानापन्न येते, परंतु आपण कायम असेल तर कायम टाका. इथे बघा, आपली असुधारित वेतन संरचना दिसेल, 6व्या वेतनाची ग्रेड पे 2400. त्यानंतर आपलं मूळ वेतन 1/1/2016 रोजीचं, ग्रेड पे आणि त्याची बेरीज. त्यानंतर महागाई भत्ता जो आहे तो 1 जानेवारी 2016 रोजी मंजूर महागाई भत्ता. आणि एकूण वित्तलब्धी जी आहे ती इथे आलेली आहे. त्याखाली आपण पाहतो की एसेटमध्ये लेवल 11 आपण आलेलो आहे. तर 2.57 1/1/2016 रोजीच्या पे मॅट्रिक्समध्ये जे आपलं बेसिक आहे त्याला आपल्याला गुणायचं आहे. तर इथे आपण 1/1/2016 रोजीच्या बेसिकला गुणायचं आहे, म्हणजे ॲटोमॅटिक इथे आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर अशा प्रकारे आकडा येईल. परंतु हा पूर्णांकामध्ये घ्यायचा आहे, पूर्णांकामध्ये घेतला हा आकडा. आणि आपण पे मॅट्रिक्स टेबल जे आहेत, लेवल जी आहे, त्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला याच्या पुढचा आकडा घ्यायचा आहे, म्हणजे ज्या शिल्लकचाच आकडा घ्यायचा आहे जास्तीचा. तो 24,300 घेतलेला आहे, म्हणजे 1/1/2016 रोजी अनुक्रमांक 9 आपलं जे सुधारित मूळ वेतन आहे ते 34,300 आलेलं आहे. हे आपल्याला लागू नाही आहे. त्यानंतर एकूण वित्तलब्धी, म्हणजेच इथे 1/1/2016 रोजी जर आपण विकल्प घेतला तर इथे जो DA आहे तो 0 येईल. आणि एकूण वित्तलब्धी अ आणि ब ची जर केली तर 34,300 ची येईल. पुढील वेतनवाढीचा जो दिनांक आहे तो 1/7/2016 येईल आपला. आणि अशा प्रकारे इथे 3 इन्क्रीमेंट, 1 जुलै 2016, 2017 आणि 18. एसेटमध्येच आपण राहू, परंतु आपल्या ज्या लेवल आहेत त्या इथे बदलतील, 12, 13 आणि 14 होऊन जाईल. अशा प्रकारे पुढे जाऊया आपण. इथे आपलं ती सर्व इन्क्रीमेंट लावून, सर्व लावून आपल्याला इथे आपला जो थकबाकीची रक्कम इथे येईल 1,88,322, हे ॲटोमॅटिक येईल. तर बघा, इथे जो DA आहे पहिल्या 6 महिन्याचा 1/1/2016 नंतरचा इथे 0 आलेला आहे आणि त्यानंतर तो वाढलेला आपल्याला दिसेल 2%. तर ही संपूर्ण बेरीज इथे येईल. आपले हप्ते इथे येतील, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. अशा प्रकारे 3 वर्षाची थकबाकी इथे 5 हप्त्यांमध्ये येऊन जाईल. ही पूर्ण 1,88,322 असेल 5 हप्त्यांची थकबाकी. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीचा इथे पगार काढून मिळेल. अशा प्रकारे आपली 7,000
864 रुपये वाढ होईल, म्हणजे दोन पगारातली तफावत म्हणू आपण, वाढ म्हणू, जेव्हा आपण 6व्या वेतनातून 7व्या वेतन आयोगामध्ये याल तेव्हा। त्यानंतर इथे विकल्प द्यायचा आहे आपल्याला, इथे आपल्याला पूर्ण सही वगैरे खाली करावीच लागणार आहे। तर बघा इथे ॲटोमॅटिक कायम वगैरे आलेला आहे, विद्यमान वेतन संरचना आपली 6व्या वेतनाची आणि ग्रेड पे आलेला आहे 34,300 हे 1/1/2016 रोजीचं बेसिक आपलं येईल। आणि एसेटमध्ये आपण या वेतन 9व्या वेतन संरचनेमध्ये इथे आलेलं आहे। त्यानंतर इथे येईल की 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेची निवड मी करतो करते अशा प्रकारे, आणि सही वगैरे इथे सर्व येईल, कार्यालयाचा कार्यालयाने भरायची माहिती इथे येऊन जाईल। आता विकल्प जो जोडपत्र 4 मध्ये द्यायचा आहे, म्हणजे आपण त्याला वचनपत्र म्हणू, ते सुद्धा ॲटोमॅटिक येऊन जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला फक्त एकच खबरदारी घ्यायची आहे की ज्यांना ज्यांची नियुक्ती 1/1/2016 पूर्वीची आहे त्यांनी विकल्प जो द्यायचा आहे तो 1/1/2016चाच द्यायचा आहे, 1/7/2016चा द्यायचा नाही आहे। कारण जे 1/1/2016 ते 2019 पर्यंत समजा लागलेले आहेत, 2018 पर्यंत डिसेंबर 2018 पर्यंत लागलेले आहेत, त्यांनाच फक्त विकल्प देण्यासाठी मुभा आहे, ते देऊ शकतात। परंतु काही ग्रेड पेमध्ये थोडेसे फॉल्ट येत आहेत इथे, तर आपले आता कॅम्प लागतीलच, परंतु आपली पूर्वतयारी असणं गरजेचं आहे, कॅम्पमध्ये आपण पूर्णपणे समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच अशा प्रकारे आपल्याला वेतन निश्चिती करायची आहे। तर 1/1/2016 रोजी ज्यांना विकल्प द्यायचा आहे त्यांनी अशा प्रकारे इथे ही संपूर्ण माहिती भरायची आहे। माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला ही लिंक दिसेल आणि आपण ती डाउनलोड करून अशा प्रकारे आपला डाटा फिलअप करू शकतो। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि काही आपले प्रश्न असतील आपले तर मला प्लीज कमेंट करा। आणि बाजूला जो मराठी लाईवचा लोगो दिसतो आहे, अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला क्लिक करा, दाबा, त्याला माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल। आणि जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।